शेतकरी मेळावा झाला, यामध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की देशातल्या फक्त 25 लोकांचंच कर्ज माफ केलं जातं आणि शेतकरी अजून उपाशी आहेत. आणि 13 लाख काहीतरी कोटींचा त्यांनी आकडा सांगितला, 13 लाख हजार कोटींचा कर्ज माफ केला आणि शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी नाही. आता असं आहे ना की निवडणुकीचा आखाडा सुरू झालेला आहे, त्यामुळे सरकार सांगणार की आम्ही हे काम केलं, ते काम केलं, ते काम केलं. विरोधी पक्ष सांगणार हे काम नाही केलं, ते काम नाही केलं, ते काम नाही. सरकार सांगणार की आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली, लोकांना घरं देतो आहोत, सारथी आरटी महाज्योतीच्या माध्यमातून सर्व मुलांना जे आहे शिक्षणासाठी पैसे देतो आहोत, दर महिन्याला 6000 रुपये. तर हे अशा निपर शेतकऱ्यांनासुद्धा 6000 रुपये भारत सरकार आणि 6000 रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. असे अनेक काम, आणि कालसुद्धा जे आपण पाहिलं की अनेक प्रस्तावसुद्धा मंजूर झाले. तर आता हे आरोप प्रत्यारोप एकमेकावर सुरू राहणार आहेत. त्यात आता आपण जे आहे लोक त्यात सत्यता काय आहे, योग्य काय आहे, चांगलं काय आहे ते पाहणार. ते म्हणणार आम्ही चंद्रावर एक यान उतरवलं, काल परवा जे आहे आम्ही जे आहे ते मिसाईल तयार केलं, 5000 किलोमीटर तर पडला आहे त्याच्यामध्ये, ते पण अगदी एकाच वेळेला अनेक ठिकाणी मारा करणारं मिसाईल आहे. आता या अशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं काम सांगणार, हे जे आहे सांगणार की हे झालं नाही, त्रुटी काय आहेत ते सांगणार. आणि मग यातून जे आहेत लोक ठरवतात लोकशाहीमध्ये. प्रत्येकजण जे आहे निवडणुका घेत आहेत, मोदी साहेब पण 2-3 वेळा येऊन गेले अलीकडेच, बरोबर, नाशिकला पण येऊन गेले, ते पण येत आहेत. ही सगळी मंडळी येत आहेत तर ती निवडणुकीवर त्यांच्या बाजूने लोक झुकावीत म्हणूनच येतात ना. आणि म्हणून तर मग असे सांगितलं तेच आहे की किती परिणाम होतो आहे, किती लोक इकडे झुकतात आणि किती लोक तिकडे झुकतात. हे प्रत्यक्ष जोपर्यंत बॅलट पेपरचे बॉक्सेस उघडत नाहीत किंवा म्हणजेच हे जे तुमचे ईव्हीएम मशीन वगैरे जे काय असेल त्याचे आकडे बाहेर येत नाहीत, तोपर्यंत लोक कुठे झोपलेले आहेत हे आपल्याला कसं कळणार. तर पण येतात लोक, काल पवार साहेब पण होते, ते यासाठीच आले होते ना. तर प्रत्येक पक्षाचे लोक जे आहेत येणार आणि स्वतःचं आपलं सांगणार, दुसऱ्याचं दुसऱ्यावर टीका करणार. मग हे युतीचे लोक येतील ते त्यांच्यावर टीका करणार. आता 1-2 महिने हे आपण ऐकायचं आहे सगळ्यांनी. तुम्ही लोकसभेचे आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झालेली, तर काय वाटतं आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय होईल का? नाही, मला नाही वाटतं काही त्यांना काहीच अडचण नाही. एक तर काय ही रिझर्व सीट आहे आदिवासी समाजांसाठी, त्यामध्ये भारतीताई एक महिला आहेत, हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि परत डॉक्टर आहेत, म्हणजे आदिवासी समाजामध्ये महिला आणि डॉक्टर या ज्या पात्रतेची व्यक्ती सापडणं कठीण असतं ना. आणि ती त्यांना त्यामुळे आहेत त्याप्रमाणे, त्यामुळे तर पन्नास पहिल्यांदाच त्यांना जे आहे त्यांनी मनाई केली. मला काय कळलं काय आता आज काय निकाल लागला? हो, सुप्रीम कोर्टात आज तारीख होती ना. काय निकाल लागला मला माहिती नाही. नाही, त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे अजित पवारांच्या गटासाठी की राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे त्याबद्दल तुम्ही दुसरं चिन्ह का घेत नाही, कारण ह्या चिन्हामुळे गोंधळ होईल असं त्यांनी एक निरीक्षण नोंदवलेले आहे. नाव आणि फोटो कुठे वापरू नये असं सुप्रीम कोर्टाने आता त्यांना सांगितलं त्याबद्दल. ठीक आहे, ते पवार साहेबांचं नाव आणि कुठे म्हणजे काही ठिकाणी ते वापरत होतो, काही ठिकाणी चुकून राहिलेलं असेल, पण आता अलीकडे वापरत नाहीत कुठे. आता घड्याळ हे चिन्ह वगैरे जे आहे ते तर इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे ना, त्याला काय करायचं. पण मग त्याचा परिणाम निवडणुकीवरती असा काही होईल? कशाचा परिणाम? चिन्ह जर कधी त्यांनी चिन्ह कोण देणार? चिन्ह तर इलेक्शन कमिशन देणार ना. त्यांनी ते दिलेलं आहे, त्यांना एक तुतारी दिलेलं आहे, यांना घड्याळ दिलेलं आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? दुसरं ठीक आहे, फक्त ते निरीक्षण आहे, काय ते काही जजमेंट वगैरे नाही. त्यांनी जर त्यांना सांगितलं असं, काय आदेश दिले असते की यांना चिन्ह बदलून द्या वगैरे,
इलेक्शन कमिशनला, तरच काय तो जे मुद्दा निर्माण झाला असेल, तूर्त जे आहे ते त्यांचं निरीक्षण असू शकतं. न जाणार जाणार न जाणार तळ्यात मळ्यात असे काही लोक आहेत काय, तर ते आता 2-4 दिवसामध्ये ते सगळं काही आता स्पष्ट होईल, कोणतं जाणार आहे कोणतं नाही जाणार आहे, असं चालू आहे. आता ह्या निवडणुकांमध्ये जागा वाटप झाल्यानंतर सीट वाटपांच्या वेळेला कोण कुठे जात आहे, कोण कुठे जात आहे, शिवसेनेतले शिंदेच जातात, शिंदेतले आणखी कुठे जातात, राष्ट्रवादीचे इकडे जातात, शरद पवारचे तिकडे जातात, अजित पवारचे तिकडे जातात, हे सगळं आता होणार. आणि प्रत्येक निवडणुकीला काही लोक इकडे तिकडे इकडे तिकडे होत असतात. तर ते अगर फायनली जे ज्या येते 8 दिवसामध्ये ज्यांना कुठे जे काय जायचं असेल ते जातील, आणि निवडणुकीला उभं राहायचं असेल निवडणुकीला उभं राहतील. आता कारण दिंडोरी मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भारतीताई पवार ह्या जाहीर झालेले आहेत. आता महाविकास आघाडीतर्फे कोण आहे, मग त्याच्यासाठी 2-3 नावं येत आहेत. तरी सगळी मंडळी ते माजी खासदार आहेत, ते प्रयत्न करणार किंवा मी उभं राहतो. आणखीनही ज्या कदाचित मला काही कल्पना नाही, परंतु कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे आहे त्यांचे काय नाव जीवा पांडू गावे, तेही मागे उभे राहिलेले होते, ते मागू शकतात किंवा एक कम्युनिस्ट पक्षाला एक आम्हाला सीट द्या किंवा आणखीनही 2-3 नावं काहीतरी मध्ये चाललेली होती. आता तर होईल, ते क्लिअर होईल ना, ते हळूहळू एकदा कोड ऑफ कंडक्ट जाहीर झालं ना की मग हे सगळे प्रश्न जे पटापट सुटतील. 4 जागांवरती हे केले तर काय सांग, मला नाही माहिती, ते तुम्हाला माहिती आहे 4 जागा आहेत की 5 जागा, आम्हाला तर नाही अजून काय माहिती झालं नाही. पण तुम्ही 10 जागा मागितलेल्या आहेत, मग तुम्ही 4 कशा काय म्हणता, म्हणजे जे सगळीकडे पसरत आहे नाही, तुम्ही पसरवत आहे ते आम्ही नाही पसरवत ना, तुमचं काम चालू आहे पसरवायचं काम, 4 जागा 4 जागा काय. पण तटकरांनी सुद्धा सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं काय, ही बातमी खोटी आहे. थोडं सुरू झालं आहे, अहो त्यांना 400-500 काय 300-400 काहीतरी उमेदवार त्यांना जाहीर करायचे आहेत सगळ्या देशाचे, आपल्याला किती करायचे आहेत, त्यामुळे होईल ते एका दिवसात होईल. सर 2-4 दिवसामध्ये बहुतेक सगळं काही सर त्या यादीमध्ये माननीय भुजबळ साहेबांचं नाव असेल गमते काय, मला काय माहिती नाही भुजबळ साहेबांचं नाव आहे की नाही, कोणाचं नाव आहे आणि कोणाचं, ज्याचं नाव असेल त्याचं काम करायचं. उमेदवारीसाठी मला मिळू शकते त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल का उमेदवारीसाठी? आता मला कल्पना नाही उमेदवारीसाठी माझं नाव आहे की नाही, असू पण शकतं नसू पण शकतं, असलं तरी येवल्याचे लोक काय म्हणतायत ते त्यांनाच विचारा, ते सोड सोडायला किती तयार आहे. ते अगोदर मागच्या वेळात असं की तमाशा झाला होता नाही नाही म्हणून, परंतु जर असं आहे की हे तर नक्कीच आहे की इतरांप्रमाणे काय भुजबळ समीर भुजबळ असतील त्याने सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे 2009 आम्ही दोघांनी मिळून म्हणजे नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तम काम केलेलं आहे. एअरपोर्ट असेल, बोट क्लब असेल, सप्तशृंगी गणावाची फ्युनिक्युलर ट्रॉली असेल, हे मुंबई नाशिक रोड्स असतील, फ्लायओव्हर ब्रिजेस असतील, हे अनेक मागच्या वेळेला असलेला कुंभमेळा तर इनर रिंग रोड आउटर रिंग रोड असे अनेक कामं जे आम्ही केलेली आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की आमचा अगदीच काही विचार होऊ शकत नाही. आता आहे की तिथे शिंदेचे जे हेमंत गोडसे अगोदर निवडून आलेले आहे त्यांनी जर जागा सोडली सोडावी म्हणून प्रयत्न आमचे आहेत तर मग विचार करता येईल. नाशिकमधून रिंगणात उतरण्याच्या तयारीत याबद्दल काय सांगा? आता काय मला काय मी पण वर्तमानपत्रातून वाचलं की जे ते इच्छुक आहे त्यांनी भेटीगाठी पण चालू केली, सीएम साहेबांची भेट पण घेतली, शिंदे साहेबांची पण भेट घेतली, ठीक आहे ना, ते त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करणार ना, त्यांना इच्छा आहे निवडणूक लढवण्याची. बरं, लोकशाही आहे, कोणी लढू शकतो, पत्रकार उभा राहू शकतो, तुम्ही उभे राहू शकता, साधू संत उभे राहू शकतात, ते मुख्यमंत्री मंत्री पण होऊ शकतात. आता लोकशाहीमध्ये कुणाला अडवायचं काय कारण आहे?
आणि शंका घेण्याचं काय कारण आहे?